नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनल मध्ये आपणा सर्वांचे स्वागत। आजच्या ठळक बातम्या। अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी 90व्या वर्षी देखील माजी मंत्री दादा जाधवराव तयार। पुरंदरच्या जनतेला नववर्षाच्या दादा जाधवराव यांच्याकडून शुभेच्छा। अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पीपल्स रिपब्लिकन पार्टीची युती झाली आहे। तसंच पत्रकच जोगेंद्र कवाडे यांनी काढला आहे, त्यामुळे बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपच्या महायुतीत राज्याच्या राजकारणावर किती परिणाम होतो आणि या महायुतीला दलित समाजाचा कसा प्रतिसाद मिळतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीची युती होणार असल्याची चर्चा आहे। या युतीसाठी प्रकाश आंबेडकर आणि सुभाष देसाई यांच्यात चर्चाही सुरू आहे। जागा वाटपापासून ते किमान समान कार्यक्रमापर्यंत या बैठकीत चर्चा सुरू असल्याचं सांगितलं जात आहे। तर दुसरीकडे महाविकास आघाडीने या युतीला विरोध केल्याची चर्चा आहे, त्यामुळे ठाकरे आणि आंबेडकर यांची युती होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनीही या युतीवर भाष्य केलं असून महाविकास आघाडीच्या विरोधावरही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। पुरंदर तालुक्यातील दिवे येथून पुणे पंढरपूर राष्ट्रीय पालखी महामार्ग 965 येथे दिवे येथे दोन मोटरसायकलची जोरदार धडक झाली। या अपघातामध्ये दिवे येथील गोकुळ कोंडीबा झेंडे वय 63 वर्ष व त्यांचा 4 वर्षाचा नातू पद्मराज निलेश झेंडे वय 4 वर्ष यांचा मृत्यू झाला आहे। या अपघातात नातवाचा जागीच मृत्यू झाला असून आजोबांना जखमी अवस्थेमध्ये सासवड येथील रुग्णालयात नेले असता, परंतु तपासणीनंतर आजोबांचे ही अगोदरच मयत झालेले समोर आले आहे। काही काळासाठी जिल्हा न्यायालयातील बत्तीगुल टॉरच्या उजेडात न्यायालयाचे अंशतः कामकाज सुरू। लाईट नसल्यामुळे कौटुंबिक न्यायालयाचे कामकाज झाले ठप्प। लाईट गेली मात्र दुरुस्तीसाठी कर्मचारीही उपलब्ध नाही। तसेच वीज कर्मचाऱ्यांच्या संपाचा जिल्हा कौटुंबिक न्यायालयालाही फटका। मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या ठाण्यात आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे, अमित ठाकरे व सिनेकलावंत शरद पोक्षे असणार आहेत एकाच व्यासपीठावर। ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे मनसेच्या माध्यमातून जयस्तुते कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। परळी शहरातील आझाद चौकात धनंजय मुंडे यांच्या कारचा अपघात झाला आहे। ते स्वतः गाडी चालवत होते। परळीत अपघातानंतर पुढील उपचारासाठी मुंडे यांना ब्रिज कँडी रुग्णालयामध्ये मुंबईला एअर ॲम्ब्युलन्सने नेण्यात आले। धनंजय मुंडेंच्या छातीला आणि डोक्याला दुखापत झाली आहे। अमरावतीच्या नवाथे चौकातील मल्टीफ्लेक्सला स्थानिकांचा विरोध। महापालिका मल्टीफ्लेक्स उभारतोय। महानगरपालिकेने त्या ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंचे संकुल उभारण्याची मागणी केली आहे। या परिसरात असलेल्या ऐतिहासिक हनुमान मंदिर आणि शीतला मातेच्या मंदिराला धक्का लावू नये यासाठी अमरावती शहर सुरक्षा नागरिक कृती समिती करत आहे आंदोलन। अहमदनगरमधील उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेनेला खिंडार। युवासेनेचे जिल्हाप्रमुख आकाश कतोरे यांचा बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेत प्रवेश। दक्षिण जिल्हा युवासेनेची जबाबदारी तर योगेश गलांदे यांचाही झाला प्रवेश। मुंबईमध्ये या दोन्ही पदाधिकाऱ्यांचा प्रवेश झाला आहे। शरद पवार यांचे सैनिक स्कूलच्या हेलिपॅडवर झाले आगमन। रयत शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापकीय बैठकीत राहणार हजर। महावितरण कर्मचाऱ्यांच्या संपाचा आरोग्य सेवेलाही फटका। मध्यवर्ती रुग्णालयात सध्या जनरेटरवर वीज पुरवठा सुरू। जनरेटरवर वीज पुरवठा सुरू असल्यानं रुग्णांना सध्या कोणताही त्रास नाही, मात्र जनरेटरची कॅपॅसिटी संपल्यानंतर होऊ शकतो गोंधळ। महाएक्स्पोतील उद्योजकांशी पंतप्रधान यांचा असणार विशेष संवाद। शेंद्रा येथील ऑरिक सिटीमध्ये 5 ते 8 जानेवारी दरम्यान औद्योगिक एक्स्पोचे आयोजन मराठवाडा स्मॉल स्किल इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर असोसिएशनच्या
महाॲडव्हांटेज औद्योगिक एक्सपोचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5 जानेवारी रोजी उद्घाटन. 5 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान उद्योजकांशी ऑनलाईन संवाद साधणार. चित्रपट गृहात अन्नपदार्थ आणि पेय यांच्या विक्रीबाबतचे नियम ठरविण्याचे अधिकार चित्रपटगृहाच्या मालकाला असून बाहेरील अन्नपदार्थ आणण्यास मुभा द्यायची की नाही याबाबतही मालक निर्णय घेऊ शकतात असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. वीज कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाला संभाजी ब्रिगेडचा पाठिंबा. जिल्ह्यात ठिकठिकाणी जाऊन आंदोलनाच्या ठिकाणी संभाजी ब्रिगेड पाठिंबा देणार. सरकारने वीज कर्मचाऱ्यांची मागणी मान्य करून विजेच्या त्रासातून नागरिकांची सुटका करावी. महानिर्मिती, महापारेषण व महावितरण या तीनही कंपन्यांच्या खाजगीकरणाचा घाट सरकारने घातला आहे. राज ठाकरे पुन्हा 7 आणि 8 जानेवारीला पुन्हा पुणे आणि पिंपरी चिंचवडचा दौरा करणार. 7 तारखेला पुण्यात तर 8ला पिंपरी चिंचवडमध्ये पक्षाच्या बैठका कार्यकर्त्यांना पक्ष संघटनात्मक पातळीवर मजबूत करण्यासाठी राज ठाकरेंचे प्रयत्न. भाजप नेते माधव भंडारी यांची पत्नी सुमित्रा माधव भंडारी यांचं पुण्यात निधन. पुण्यातील पुणा हॉस्पिटलमध्ये घेतला अखेरचा श्वास. पुणे भागातील 6163 गावांची ड्रोन सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. ड्रोन सर्वेक्षणामुळे गावांचा नकाशा जिल्हा परिषदेला मिळणे होणार सोपे. पुणे जिल्ह्यातील देखील 1117 गावांचे होणार ड्रोन सर्वेक्षण. लवासा रस्त्यावरील वरसगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असणाऱ्या सायू बुद्रुक या ठिकाणी मगरीचं दर्शन. शेतकरी देवीदास हनमगर यांनी मगरीचा वावर केला मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद. परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. पर्यटक आणि स्थानिकांनी धरणात न उतरण्याचं आवाहन पानशेत वन विभागाने केले आहे. महावितरणचे खाजगीकरण थांबविण्यात यावे या मागणीसाठी पुकारलेला संप महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी मागे घेतला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत संपकऱ्यांच्या शिष्टमंडळाच्या झालेल्या बैठकीनंतर हा संप मागे घेण्यात आला. 39 कर्मचारी संघटना या संघात सामील झाल्या होत्या. या सर्वच्या सर्व संघटनांच्या प्रतिनिधींसोबत सकारात्मक चर्चा झाल्याचे फडणवीस यांनी सांगितले. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना बुधवारी दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी सोनिया गांधींसोबत मुलगी प्रियंका गांधी देखील उपस्थित असून त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे. तर पीटीआयच्या सूत्रांनी सोनिया गांधींना नियमित तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे असे सांगण्यात आले आहे. पुरंदर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.